महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सुनावणी उद्यावर. राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आलाय. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला, तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही पक्षातच असून सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान सुप्रीम कोर्टाने यावेळी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत उद्या म्हणजेच गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. गोविंद पानसरे प्रकरणाचा तपास ATS कडे. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या घटनेच्या 7 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग केलाय. CID चे विशेष तपास पथक आतापर्यंत या प्रकरणाचा तपास करत होते, परंतु त्यांच्या तपासात काहीच प्रगती न झाल्याने न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने पानसरे यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या अर्जाला परवानगी देत हा तपास ATS कडे वर्ग केलाय. सामंत यांच्या वाहनांवर हल्ला, 6 शिवसैनिकांना अटक आणि 3 दिवसांची पोलीस कोठडी. शिवसेनेचे बंडखोर आमदार माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी PG तापडिया यांनी हा आदेश दिलाय. मोदी सरकारला वाहवा करणारेच लोक आवडतात, रघुराम राजन. भारतीय अर्थव्यवस्था जगातल्या अन्य अर्थव्यवस्थांपेक्षा खूप मजबूत आहे, मात्र नोकरीच्या संधी निर्माण केल्या जात नसल्याने पुढची 10 वर्ष अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्या वेगाने महागाई वाढते त्यामुळे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. आपण विश्रांती घेऊ शकत नाही, अधिक काम करण्याची गरज आहे, काही सुधारणा आपल्याला कराव्या लागतील. मात्र मोदी सरकारची अडचण अशी आहे की त्यांची वाहवा करणाऱ्यांचंच ते ऐकतात, बाकी सगळे त्यांच्या दृष्टीने चुकीचं असतं, असं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय. केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगावरील चर्चा राज्यसभा अध्यक्षांनी नाकारली. काँग्रेस आणि शिवसेनेने बुधवारी राज्यसभेत सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा सध्या जो राजकीय दुरुपयोग केला जात आहे त्या मुद्द्यांवर चर्चा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु राज्यसभेचे अध्यक्ष M. व्यंकय्या नायडू यांनी त्यांना त्यासाठी अनुमती नाकारली आहे. भारताला 75,000 स्टार्टअप. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात भारतात आता तब्बल 75,000 स्टार्टअप सुरू झालेत, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात भारत आता हजारो स्टार्टअप्सचं घर झालंय, ही आनंदाची बाब आहे, असं गोयल यांनी ट्विटरमध्ये म्हटलंय. अमेरिकेकडून जगभरातील प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा. अल कायदाचा म्होरक्या आयमान अल जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून जगभरात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून अमेरिकेने जगभरातील प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा दिलाय. अल कायदाचे समर्थक अमेरिकेच्या नागरिकांना लक्ष्य करण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेने जारी केलेल्या या इशाऱ्यांमध्ये म्हटलंय. संतप्त चीनने चालवली लष्करी मोहिमांची तयारी. गंभीर इशाऱ्यांनंतरही नॅन्सी पेलोन्सीने तैवानला भेट दिल्याने चीन प्रचंड संतापलाय. त्या भेटीला असणारा तीव्र विरोध उघड करण्यासाठी चीनने लक्ष्यधारित लष्करी मोहिमांची तयारी चालवली आहे. पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अतिशय कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. पेलोसी भेटीमुळे चीन आणि अमेरिका संबंधांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होईल, त्या भेटीने विभागीय शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण होणार आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये भारताला रजत. भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाला मलेशिया विरुद्ध अंतिम लढतीत झालेल्या पराभवामुळे अखेर रजत पदकावर समाधान मानावं लागलंय. येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू सुवर्ण पदक जिंकणार असा विश्वास होता, मात्र मलेशियाने त्यांच्यावर दडपण राखत 3-1 अशा विजयासह सुवर्ण पदक पटकावलंय. भारताचे वेटलिफ्टिंग मध्ये वर्चस्व कायम. लवप्रीत सिंगने पटकावले ब्रॉन्झ. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी देखील भारताचे वेटलिफ्टिंग मधील वर्चस्व अबाधित राहिले. स्टार खेळाडू लवप्रीत सिंगने पुरुषांच्या 109 किलो वजनी गटात ब्रॉन्झ पदकाला गवसणी घातलीये. लवप्रीतने स्नॅचमध्ये 163 तर क्लीन आणि जर्कमध्ये 192 किलो असे एकूण
355 किलो वजन उचलत पदकावर नाव कोरले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे हे 9वे पदक ठरले लवप्रीतच्या या यशस्वी कामगिरीमुळे. आता भारताची पदक संख्या 14 झाली आहे.